विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 10वीच्या मराठीच्या पुस्तकातील आकाशी झेप घेरे ही जगदीश खेबूडकरांची गीतरचना आपण अभ्यासणार आहोत. मित्र हो, आपल्या महाराष्ट्राच्या संत परंपरेने नेहमीच समाजाचे प्रबोधन केले आहे. तोच प्रबोधनाचा पदर पकडत अनेक शाहीर, साहित्यिक, कवी, समाजसेवक यांनीही प्रबोधनाची परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. याच्यात आपल्याला एक समान धागा दिसतो, तो म्हणजे प्रयत्न हा परीस आहे, प्रयत्न करीतच रहा. संत रामदासांनी तर आपल्या श्लोकात आपल्याला सांगितलं आहे, आधी कष्ट मग फळ, आधी कष्ट मग फळ, कष्टाची नाही तो निर्फळ. कष्टेविन फळ नाही, कष्टेविन राज्य नाही, केल्याविण होत नाही साध्य जनी. रामदास कष्टाचं महत्त्व सांगताना हाच पदर घेत पुढे जगदीश केबुडकर हाच संदेश आपल्या कवितेतून देतात आपल्याला. त्यासाठी ते पिंजरा हे पारतंत्र्याचे प्रतीक व पंख हे मुक्ततेचे प्रतीक अशी ही प्रतीकं वापरतात. आज कोरोनाच्या संकटामुळे भारताला स्वसामर्थ्याची किती आवश्यकता आहे हे आता आपल्या सगळ्यांनाच जाणवलं असेल. परावलंबित्वाचे जोखड फेकून आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपल्याला ध्येयाची उच्च किंवा उंच शिखरे पादाक्रांत करणं किती गरजेचं आहे हा विचार आता आपल्याला करायला हवा. या कवितेतूनच हाच संदेश आपल्याला कवी देतात. जगदीश केबुडकरांचं ही गीतरचना आता आपण ऐकणार आहोत. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलूप झाली काया, हा कुठवर वेड्या घेशी आसरा. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून जा सरिता सागरा. सोडी सोन्याचा पिंजरा. कष्टविन फळ ना मिळते, तुझ कळते परीना वळते. हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा. सोडी सोन्याचा पिंजरा. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजीरा. सोडी सोन्याचा पिंजरा, आकाशी झेप घेरे पाखरा. विद्यार्थी मित्र हो, आता आपण कडव्यांचा अर्थ बघूया. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलूप झाली काया, हा कुठवर वेड्या घेशी आसरा. प्रस्तुत ओळीत कवी आपल्याला असा संदेश देतात की हे पाखरा, आकाशात तू भरारी घे. या भरारी घेण्याचं आव्हान ते करतात. वैभव, सत्ता, संपत्ती, लौकिकातील हा सोन्याचा पिंजरा आहे, त्यात अडकलेल्या जीवाची नेहमीच गती खुंटते. त्याच्या जीवनाची प्रगतीच होत नाही. सुखसोयीमुळे आपलं कर्तृत्व थांबतं. म्हणूनच हा सुखसोयींचा सोन्याचा पिंजरा सोडून तू ध्येयाच्या मोकळ्या व उंच आकाशात झेप घे. अशा प्रकारची आत्मिक शिकवण ते या ओळीतून आपल्याला देतात. मित्र हो, पारतंत्र्यात खितपत पडलेल्या पाखराला, म्हणजेच माणसाच्या परावलंबी मनाला हा मोलाचा उपदेश त्यांनी केला आहे. यात वापरलेली माया, खाया, काया, आसरा ही अशी सुंदर यमक ही आपल्याला इथे पाहायला मिळतात. पुढे, तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून जा सरिता सागरा. सोडी सोन्याचा पिंजरा.
हे पाखरा म्हणजेच मन, ईश्वराने तुला उडण्यासाठी पंख दिले, पंखातील बळाने तू आकाशात मुक्तपणे संचार कर. खरं तर तू मोह माया पैसा संपत्ती याच्या गराड्यात घेरलेला आहेस. तुला सुखाचे फळ खायला मिळते, तुझं शरीर या लौकिक सुखाला लालचावलंय, या सुखात तू लोळतोयस, पण हे सुख किती काळ टिकेल? हे सुख काही कष्ट न करता मिळाल्यामुळे ते लवकरच संपेल. म्हणूनच हे वेड्या मना, तू आता जागृत हो आणि या लौकिक सुखाचा तात्पुरता त्या सुखाचा तात्पुरता मिळणाऱ्या सुखाचा त्याग कर. त्याग केल्यानंतर तू प्रयत्न कर, कारण तुला उडण्यासाठी पंख दिले. मुक्त संचार कर त्या पंखाने. जमिनी रिगत असणारे, जमिनीवरून वाहणार असणारे डोंगर दऱ्या हिरवी राने नद्या समुद्र हे सगळं ओलांडून जा. खरं हे सांगताना निसर्गाच्या या सगळ्या उदाहरणं देताना त्याच्या मागे नद्या समुद्र हे अडथळे असतील तुला, पण तरीही यांना न घाबरता यांच्यावर मात करत सुंदरपणे तू आपल्या पंखांचा वापर करत ध्येयाकडे वाटचाल कर असं त्याला म्हणायचं. कष्टाविन फळना मिळते तुझं कळते परिणा वळते. कष्टाविन फळना मिळते तुझं कळते परिणा वळते. हृदयात व्यथा ही जळते का जीव होई का जीव बिचारा होई बावरा सोडी सोन्याचा पिंजरा. विद्यार्थी मित्र हो, माणसाने कष्टावर प्रयत्नावर विश्वास ठेवला पाहिजे. असेल हरी तर देल खाटल्यावर असं आपण मानू नये. नशिबानी काहीही मिळत नाही, प्रयत्नाने आपण आपलेच नशीब घडवत असतो. तूच असतोस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. केवळ देहाला तृप्त करणारी सुखे महत्त्वाची नसतात, कारण ती तात्कालिक असतात, ती चिरकाल टिकत नाही. त्यासाठी आपल्या प्रयत्नाने गगनात भरारी मारली पाहिजे, त्यातच खरे सुख असते असा संदेश ही कविता देते. कष्ट केल्याशिवाय फळ तर मिळत नाहीच, आयतं कोणतंही सुख मिळत नाही आपल्याला. त्यासाठी अपार मेहनत करावी लागते. हे तुला समजतं आहे, पण तू कृतीत आणत नाहीस, आचरणात वागणुकीत हे आपल्याला येत नाही. त्यामुळे प्रचंड आपण दुःखी असतो, मनातल्या मनात जळत राहतो, धुसमसत राहतो. स्वातंत्र्याची ओढ तर आहेच, पण त्याची पूर्तता होत नाही. त्यामुळे आपला जीव बिचारा कावरा बावरा होतो. स्वतःच्या क्षमतेवर स्वतःच्या सामर्थ्यावर अढळ विश्वास ठेवावा. त्या बळावर यशाच्या दिशेने दमदार पावले टाकीत जावे. ध्येयाकडे आपण पोहोचणारच याची जर खात्री बाळगली, स्वतःच्या मनाला मुक्त आणि स्वतंत्र ठेवले, तर ही हृदयातली व्यथा तुम्हाला जाणार नाही आणि जीव नाही होणार कावरा बावरा. स्वसामर्थ्याची जाणीव तुम्हाला व्हायला हवी. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, रामदासांनी तर आपल्याला सांगितलं आहे. त्याप्रमाणे आत्मबळ एकवटलं पाहिजे, स्वतःच्या सामर्थ्यावर भरोसा ठेवता आला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या, स्वतःच्या पोटाला चिमटा काढून गोरगरिबांचे शिक्षणाची सोय करणारे हे कर्मवीर. स्वसामर्थ्याची जाणीव या माणसांच्या कर्तृत्वातून आपल्याला होत असते. हे झाली शिक्षणाबद्दलची. आजही आपण कोरोनासारख्या या लढ्यात स्वसामर्थ्याची जाणीव ठेवून लढणारे कितीतरी महान प्रत्येक पातळीवर बघतोय. बातम्यांच्या माध्यमातून तुम्ही हे सहज समजून घेऊ शकता. मग नाही होणार जीव कावरा बावरा, आणि नाही मग हृदयातली ही व्यथा जळणार. एक नवीन साक्षात्कार घडेल आपल्या सामर्थ्याचा, आणि जे पंख देवाने दिले त्या पंखांच्या जोरावर तू सामर्थ्याने विहार करशील. शेवट करताना ते म्हणतात, घामातून मोती फुलले श्रम देव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवनी आला साजिरा सोडी सोन्याचा पिंजरा. मित्र हो, घाम गाळला की शेतात मोती पिकतात, पिके बहरतात. हा श्रमरूपी ईश्वराचा चमत्कार आहे. वर
कष्ट करून घरात येणारे धान्य म्हणजेच श्रमदेवांचे आपल्या घरात होणारे आगमन, त्यावेळी घरात समृद्धी आणि प्रसन्नता येते, घर धनधान्याने भरून जातं आणि कष्ट केल्याने असा सुखाचा गोड सुंदर प्रसंग आपल्या आयुष्यात येतो. आणि म्हणूनच हे जाणून घेऊन स्वातंत्र्याचं मोल आपण जपलं पाहिजे. स्वसामर्थ्यावर अदम्य विश्वास आपण ठेवला पाहिजे. स्वकर्तृत्वाने यशाचं शिखर गाठायला आणि यासाठी श्रमाचं महत्त्वही जाणून घेतलं पाहिजे. कष्ट केल्याविना फळ मिळत नाही. अविरत प्रयत्न, काबाड कष्ट करून शेतकरी आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे शेतात खपतो तेव्हाच त्याला पीक येतं ना, आणि मग त्याच्या घामातून मोती फुलतात, घर प्रसन्नतेनं नटतं, त्याच्या श्रमाचं सार्थक होतं, जणू श्रमदेवच त्याच्या घरी अवतरतात. श्रमाची गंगा वाहिली की त्याच्यातून सुंदर असं फळ आपल्याला सहज मिळतं मित्र हो. आणि मग अतिशय सुंदर असा साजिरा असा योग आपल्या जीवनात येतो. जगदीश खेपूडकरांची ही गीतरचना एक चित्रपट गीत आहे विद्यार्थी मित्र. आराम आराम आहे या चित्रपटातलं हे गीत आहे. हे सगळं ऐकत असताना तुम्ही लगेचच यूट्यूबवर हे गीत खूप सुंदर असं चाल लागलेलं किंवा चित्रपटातलं सहज ऐकू शकता. सहज सोपी भाषा मनाला भिडणारं असं थेट हृदयात जाऊन बसणारं, हृदयाला हृदयात थोडीशी अशी संत हालचाल करणारं असं एक सुंदर हे गीत आहे. त्याची भाषिक वैशिष्ट्य सांगताना कडवं आहे म्हणून मी कडवी वाचली बघा. ध्रुपद आणि कडवी अशी या गीताची रचना आहे. शब्द कळा तर तुम्हाला माहितीच आहे, अतिशय रसाळ आहे, मर्म सांगणारी अशी ही, नेमकं प्रयत्नाचं महत्त्व सांगणारी, नेमकं मर्म सांगणारी ही भाषा आहे. पिंजरा हा शब्द वापरला आहे आणि सुखलोलुपतेचं हे प्रतीक आहे. सोन्याचा आहे तो पिंजरा, सगळं अगदी ऐकतं मिळतं आणि तरीही त्या मनाला मुक्त होण्याची आस आहे. त्यामुळे त्यात कैद झालेला हा मानवी पक्षी, त्याला पक्षी म्हटलं आहे आणि त्या पक्षानं स्वसामर्थ्यावर मोकळ्या आभाळात आपलं ध्येय गाठायच्या दिशेने भरारी घ्यावी असं ते सहज आणि सोप्या शब्दात तुम्हाला सांगतात. साधा शब्द आहेत पण अर्थ मात्र फार गहन आहे. यमप्रधान रचना मी आधीच सांगितली, माया खाया काया आसरा अशी छान अशी यमकप्रधान रचना असल्यामुळे आपल्याला ती सहज समजत जाते. दर्या डोंगर सरिता सागर ही सर्व अडचणींची प्रतीकं आहेत, ही सर्वसामान्य लोकांना सहज कळतात. आशय अगदी थेट मनाला भिडतो, सोपी आणि साधीच प्रतीक आहेत. आता बघा अनेक अलंकारही याच्यात आहेत. मी यमक तर सांगितलाच पण त्याच्याबरोबर सुंदर असा अनुप्रास अलंकार पण, फळ रसाळ मिळते लळचा वापर करून अनुप्रासाचा सुंदर उपयोगही केलेला आहे, अशी ही रसाळ आणि प्रासादिक रचना आहे. विद्यार्थी मित्र हो, ही वेळ संकटाची आहे पण हे संकट टळून आपणही अशीच आकाशी भरारी घेऊया. हा एक आशावाद इथे कवितेबरोबरच व्यक्त करते. धन्यवाद. घरी रहा, सुरक्षित रहा.